प्रत्येक राजकीय घडामोडीचा सखोल अर्थ आणि अभ्यासपूर्व विश्लेषण, उलगडणार राजकीय इतिहास ते वर्तमानाचे भविष्य, ऐकायला विसरू नका राजकारण पॉडकास्ट दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरकारनामाच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारतातील सगळ्या पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर। नमस्कार, मी गौरी कुबेर। आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट। पंतप्रधान मोदींचं पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे। केवळ थकीत रक्कम न भरल्यामुळं महाराष्ट्राचं पाणी गुजरातला चाललंय। एक महत्वाचा जिल्हा पाणी टंचाईच्या दारात उभाय। भारत चीन सीमावादात अमेरिका भारताच्या मागे उभं राहणार असं दिसतंय। अदानी अंबानी टाटा बिर्ला अशा घराण्यांमुळेच वाढली आहे महागाई असं कोण म्हणतंय। नासाच्या चंद्रावरल्या स्वारीचं नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे आलेलं आहे। या सगळ्या बातम्यांबद्दल अधिक काही ऐकूयात आजच्या पॉडकास्टमध्ये। आणि संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला पेटलेल्या दंगलीचं नेमकं कारण काय आहे, राजकीय पक्षांचं काय चाललंय, या सगळ्याबद्दल ऐकूयात आजच्या चर्चेतल्या बातमीतनं। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मोदींच्या पदवी प्रमाणपत्राच्या बातमीनं। मोदींचं पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र सादर करण्याची पंतप्रधान कार्यालयाला गरज नाही, असा महत्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिलाय। तसंच पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं 25,000 रुपयांचा दंड ठोठवलाय। पंतप्रधान कार्यालयाचे माहिती अधिकारी PIO, गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या PIO मोदींच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा मुख्य माहिती आयोगाचा CIC आदेशही न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांच्या खंडपीठानं रद्दबातल ठरवलाय। CIC आदेशाला आव्हान देणाऱ्या गुजरात विद्यापीठानं दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी करत होतं। मोदींनी 1978 गुजरात विद्यापीठातून पदवी आणि 1983 दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत विद्यापीठातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला होता की लपवण्यासारखं काही नसेल तरी विद्यापीठाला माहिती जाहीर करण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही। लोकशाहीत पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती डॉक्टरेट असेल किंवा निरक्षर असेल त्यामुळे काहीही फरक पडत नाही। तसंच डिग्रीच्या माहितीत कोणतंही जनहित गुंतलेलं नाही, शिवाय त्याचा खाजगीपणावरही परिणाम होतो, असा युक्तिवाद करत CSG CIC निर्देशाला विरोध केला होता। हायकोर्टाच्या आदेशाची बातमी शेअर करत आम आदमी पार्टीनं ट्विटरवर एक सवाल विचारलाय। देशातल्या जनतेला आपले पंतप्रधान किती शिकलेले आहेत हे जाणून घ्यायचा अधिकार नाही का? जर एखाद्यानं पंतप्रधानांच्या डिग्रीची मागणी केलीच तर त्यामध्ये चूक काय आहे? शिंदे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का? नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवर 400 कोटी खर्च करून 2 बॅरेज तयार करण्यात आले आहेत। या बॅरेजेसमुळे सिंचनाची मोठी सोय होणार असून नंदुरबार जिल्ह्यात पिकं आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होईल। पण गेल्या 2 महिन्यांपासून या प्रकल्पाचं काम रखडलेलं आहे आणि वीज पुरवठाही खंडित झालेला आहे। 60,000 रुपयांची थकबाकी असल्यानं वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवली आहे। जलसंपदा विभागानं दुर्लक्ष केल्यामुळे यंदा ऐन उन्हाळ्यात नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार आहे। तापी नदीवरल्या या प्रकल्पाद्वारे तापीचं महाराष्ट्राच्या वाटेला येणारं पाणी हे 13 TMC एवढं आहे। परंतु जलसंपदा विभागानं दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा हा गुजरात राज्यात जात असल्याची बाब आता समोर आलेली आहे। त्यामुळे राज्यातले उद्योग गेले तसंच आता महाराष्ट्राचं हक्काचं पाणीही गुजरातला जाणार आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। भारत चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा। भारत चीन सीमेवर बीजिंगनंच चिथावणीखोर पावलं उचललेली आहेत
आणि भारतासोबत काम करण्याचा अमेरिकेचा इरादा असल्याचं व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय. जागतिक स्तरावर एक महान राष्ट्र म्हणून भारत नेमकी काय भूमिका बजावेल हे समजावून घेण्याची गरज असल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, उपसहायक आणि इंडो पॅसिफिक प्रकरणाचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी मांडलंय. आम्हाला भारतासोबतच्या संबंधांना प्रोत्साहन आणि पाठिंबा द्यायचा आहे. आधीच मजबूत असलेलं हे नातं आम्हाला अधिक घट्ट करायचंय. दोन्ही देशांमधले लोकांचे संबंध अमेरिकन लोकांच्या इतर देशांच्या लोकांच्या तुलनेत सर्वात मजबूत असल्याचंही ते म्हणाले. भारत चीन सीमेवर घुसखोरी आणि संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत असं थिंक टँक सेंटर फॉर अ न्यू अमेरिकन सिक्युरिटीनं एका अहवालात म्हटलंय. या अहवालानुसार भारत आणि चीन यांच्यातल्या सीमेवरल्या शत्रुत्वाच्या शक्यतांचा परिणाम अमेरिका आणि या दोन आशियाई महासत्तांमधल्या इंडो पॅसिफिक धोरणावर होणार आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात काही वेगवान घडामोडी. क्रिकेटपटू म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू राजकारणात उतरले होते. याच बरोबर द कपिल शर्मा शो मधून ते घराघरात पोहोचले. रोड रेज प्रकरणात 19 मे 2022 एक वर्षाची त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली होती. आता आज त्यांची पटियाला कारागृहातून सुटका होणार आहे. शिक्षेदरम्यान सिद्धूनं एकही दिवस सुट्टी घेतली नसल्यानं 48 दिवस आधीच त्यांची शिक्षा पूर्ण होणार आहे. याआधी प्रजासत्ताक दिनी विशेष सूट देण्यात आलेल्या 50 कैद्यांमध्ये नवज्योत सिंग सिद्धूही असू शकतात अशी अपेक्षा केली जात होती. मात्र सुटका न झाल्यामुळे अखेरचं त्या क्षणी समर्थकांना बॅनर आणि होर्डिंग्स घेऊन परतावं लागलं होतं. नासानं मून टू मार्स प्रोग्राम हे नवीन कार्यालय सुरू केलंय. हे कार्यालय चंद्र आणि मंगळावरल्या मानवी मिशनसाठी नियोजन, डिझाईन आणि पूर्ण करण्यासाठी मोहिमा तयार करणार आहे. यासाठी नासानं भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची प्रमुख म्हणून निवड केली आहे. याआधी अमित यांनी नासाचं सर्वात मोठं मिशन आर्टेमिसची स्पेस लॉन्च सिस्टीम म्हणजे सर्वात मोठी रॉकेट ओरियन स्पेस क्राफ्ट आणि एक्सप्लोरेशन ग्राउंड सिस्टम्स प्रोग्राम्स बनवले आहेत. याचबरोबर ॲस्ट्रोनॉट्सना स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचवून त्यांना परत घेऊन आल्याबद्दल देण्यात येणारा सिल्व्हर स्नूपी अवॉर्ड देखील अमित क्षत्रिय यांना मिळालाय. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून मोठा दावा केलाय. देशातल्या 5 बड्या घराण्यांमुळे जनतेला महागाईचा त्रास सहन करावा लागतोय असं त्यांनी या रिपोर्टमध्ये म्हटलंय. रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुप आणि तसंच भारती टेलिकॉम या 5 बड्या घराण्याच्या कंपन्यांमुळे छोट्या कंपन्यांचं नुकसान होत आहे. सरकारच्या मोठ्या टॅरिफनुसार देशातल्या बड्या कंपन्यांना संरक्षण मिळतंय, त्यामुळे विदेशी कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. देशातली महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा मोठा हात आहे. स्पर्धा वाढवण्यासाठी आणि प्राइसिंग पॉवर कमी करण्यासाठी या 5 बड्या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे असंही विरल आचार्य यांनी म्हटलंय. 2019 नंतर तब्बल 4 वर्षांनी काल IPL स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी तमन्ना, रश्मिका आणि अरिजित सिंग यांच्या उत्तम परफॉर्मन्स नंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स मध्ये सामना रंगला. पहिल्या सामन्यात युवा कर्णधार हार्दिक पांड्या आणि अनुभवी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हे समोरासमोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली, अर्थात रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या दंगलींची. संभाजीनगर दंगल. जमिनीवरील राडा थांबला पण नेत्यांचा शाब्दिक राडा सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, AIMIM, शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गट या सगळ्या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतायत. पण महत्वाची बाब म्हणजे इथं रामनवमीचा उत्सव मात्र नेहमीप्रमाणे पार पडलाय. हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम समाजातील कार्यकर्ते सुद्धा रामनवमीच्या रथयात्रेत सहभागी झाले होते.
समाजकंटकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी समाजाचा संबंध नाही, आम्ही सर्व हिंदू बांधवांच्या बरोबर आहोत, अशा भावना यावेळी हाजी इसा खान यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांतर्फे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी 10 वर्षांपासून सरबताची व्यवस्था करण्यात येते ती यंदाही करण्यात आलेली होती. मात्र उत्सव संपला तरीही राजकीय नेत्यांनी उसंत घेतलेली दिसत नाहीये. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरूच आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत की ही दंगल पूर्वनियोजित होती. खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत की या हल्ल्यांमागे बॅटन गँग म्हणजेच नशेच्या गोळ्या खाणारी गँग होती. पण जलील यांना इतक्या लगेच त्याची माहिती कशी मिळाली? त्याचा खुलासा त्यांनी करावा. या शहरातील चांगलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यातील बहुतेक युवक हैदराबादचे आहेत अशी माझी माहिती आहे. CCTV फुटेज पाहिल्यावर लक्षात येतं की अवघ्या 10 मिनिटात एवढे 400-500 युवक तेही तोंडाला रुमाल बांधलेले आले तरी कुठून. खासदार गिरीश महाजन म्हणाले आहेत की औरंगाबाद मध्ये जे घडलं त्याला इम्तियाज जलील यांनी अलीकडेच केलेलं 15 दिवसांचं आंदोलन कारणीभूत आहे. जलील यांच्या आंदोलनादरम्यान अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आणि त्यामुळे परिस्थिती बिघडली. या टीकेला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहेत की मला आधी वाटायचं की गिरीश महाजन उच्च शिक्षित आहेत, त्यांना थोडी अक्कल असेल, पण तसं नाहीये. मी 14 दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही ठिय्या मांडून बसलो, कॅन्डल मार्च काढला, एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर काढलं. एकूण 3 आंदोलनं केली तरी कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जलील म्हणाले आहेत की आमच्या आंदोलनावेळी कुठेही हेट स्पीच किंवा द्वेषमूलक वक्तव्य ऐकायला मिळालं नाही. तरी सुद्धा माझ्यासह 29 जण आणि इतर 1500 अनोळखी लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलंय. तसंच राज्यात दंगलींचा रामनवमी पॅटर्न निर्माण केला जातो आहे असा आरोप त्यांनी केलाय. ते म्हणाले, रामनवमीच्या निमित्तानं गेल्या 2 वर्षात दंगलींचा पॅटर्न निर्माण केला जातोय. हा रामनवमी पॅटर्न आहे. राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्यालाही शोभायात्रा निघाल्या होत्या. गुढीपाडव्यापासूनच हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा मुस्लिम वस्तीतून निघाल्या होत्या, मात्र तेव्हा दंगली झाल्या नाहीत. पण रामनवमीला जाणीवपूर्वक दंगली घडवण्यात आल्या असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. संभाजीनगरचं नामांतर शांततेत झालं. महाविकास आघाडी सरकारनं या नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर केला होता, तेव्हा कोणतीही दंगल झाली नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं हा प्रस्ताव मंजूर केला, तेव्हाही दंगली झाल्या नाहीत. अनेकांनी नामांतराला लोकशाही मार्गानं विरोध केला, पण कुठंही दंगल घडवल्या नाही. मग अचानक रामनवमीलाच कशा काय दंगली झाल्यात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 2024 पर्यंत हे वातावरण आणखी बिघडवण्याचं षडयंत्र आहे असा आरोप राऊतांनी केलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील आता तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट स्वाती केतकर पंडित, नीलम पवार, गायत्री तौर. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.